आपल्या सर्वांचे खूप मनापासून मी स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये मी आपणाला पुण्यातील शॉपिंग पॅराडाईज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीबागेतील इमिटेशन ज्वेलरी मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे आपणाला ट्रॅडिशनल कोल्हापुरी साज, ट्रेंडिंग ऑक्सिडायझर ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी म्हणजेच सगळ्याच प्रकारची ज्वेलरी आपण इथे पाहणार आहोत। त्याचबरोबर त्यांचे रेट काय आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग हा ज्वेलरी लवर्स आणि शॉपिंग लवर्ससाठी असणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, हे आहेत तुळशीबागेतील प्रसिद्ध असणारे इमिटेशन ज्वेलरी मार्केट। इथे सगळ्याच प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते, ज्याचे रेट खूपच रिझनेबल आहेत। तर तुम्ही पाहू शकता, ठुशी आहेत, कोल्हापुरी साज आहे, खूप छान छान असे नेकलेस आहेत। कोल्हापुरी साज आहे, मंगळसूत्र आहेत ऑक्सिडाइजमध्ये। चला तर मग फ्रेंड्स, आपण त्यांचे रेट काय काय आहेत ते आपण पाहू। भैया, हे कितीला आहे? डेढ़ सौ। और ये उसके ऊपर का? वो 200 का। और ये मंगलसूत्र? ये 100 रुपए। मैडम लगाया हुआ है। फ्रेंड्स, इथे खूप मोठा असा इयरिंगचा स्टॉल आहे। तर इथे या स्टॉलमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटीजमध्ये इयरिंग्स मिळणार आहेत। झुमके आहेत, टॉप्स आहेत, ट्रेडिशनल आहेत, फॅन्सी आहेत। इथे ऑक्सिडाइज्ड फॅन्सी झुमका आहे, ज्याची रेट 60 रुपीज आणि 100 रुपीज यांनी सांगितलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप सारं कलेक्शन, इथं छान छान असं कलेक्शन आहे। आणि इथे हा जो झुमका आहे तो त्यांनी मला 40 रुपयाला सांगितलेला आहे, आणि हा जो आहे तो 30 रुपयाला सांगितलेला आहे। खूप छान असे कलर्स आहेत। त्याचबरोबर इथे खूप छान छान अशा अंगठी पण आहेत। तर ही अंगठी मला खूप आवडलेली आहे, छान असे स्टोन आहेत, आणि ही अंगठी फक्त 40 रुपयाला आहे। इथे हे जे झुमके लावलेले आहेत त्याची प्राइस 100 रुपये आहे। इथे खूप व्हरायटीज आहेत झुमक्याच्या, तुम्ही पाहू शकता खूप छान डिफरंट डिफरंट कलर पण आहेत त्याच्यामध्ये, डिझाईन्स आहेत। हे जे इयरिंग्स आहेत हे सुद्धा आपल्याला इथे 100 रुपीजला मिळणार आहेत। आणि हे जे फॅन्सी आहेत ते 40 रुपीजला आहेत। तर इथे मी अंगठी आणि हे इयरिंग घेतलेले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे ऑक्साईड ज्वेलरीमध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत, नेकलेस आहेत, खुशी आहेत, कोल्हापुरी साज आहेत, मंगळसूत्र आहे ज्याची प्राईस 100-200 रुपीज अशी आहे। त्याचबरोबर इथे एक खूप छान असा स्टॉल आहे, जिथे सगळे आपल्याला हेअर ब्रोच मिळणार आहेत, हेअर ॲक्सेसरीज मिळणार आहेत, छान छान असे कलरफुल गजरा आहेत ज्याच्यामध्ये मोगरा आहे, आणि छान असे अंबाडा आहेत ज्याच्यावर छान असं डेकोरेशन केलेलं आहे, आणि खूप छान अशा इथे रिझनेबल रेटमध्ये आपल्याला हे सगळं मिळणार आहे। तर फ्रेंड्स, इथे ऑक्साईड नथ आहेत आणि यांची किंमत 50 रुपये आहे। तर याच्यामध्ये भरपूर अशा डिझाईन्स आहेत, व्हरायटी आहेत, खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे नथचं।
हे 50 ला तर फ्रेंड्स इथे भरपूर व्हरायटीजमध्ये आपल्याला ज्वेलरी पाहायला भेटते आहे. तर इथे ऑक्साईडमध्ये मंगळसूत्र आहेत, झुमका आहेत, खूप डिफरंट डिफरंट डिझाईन्स आहेत आणि रेटसुद्धा खूप रिझनेबल आहेत इथे. तर तुम्ही बघू शकता इथे ऑक्साईड मंगळसूत्राच्या डिझाईन्ससुद्धा खूप सुंदर अशा आहेत. छान छान असं कलेक्शन आहे मंगळसूत्राचं. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे कोल्हापुरी साजसुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याच्या रेटसुद्धा खूप रिझनेबल आहेत. तर इथे हा जो कोल्हापुरी साज आहे तो 400 रुपयाचा आहे. आणि हा जो कमरबंद आहे तो 150 रुपयाला आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुळशीबागेमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या डिझाईन्समध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीजमध्ये इमिटेशन ज्वेलरी पाहायला मिळते. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि पुण्यात आल्याच्या नंतर तुळशीबागेला एकदा नक्की भेट द्या आणि शॉपिंगचा आनंद घ्या. तर फ्रेंड्स नंतर भेटू अशाच एका व्हिडिओसोबत आणि नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.